ज्यावेळी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात होते त्यावेळेस तर या काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड झालेली आहे. परंतु ती निवड करत असताना याला नगर शहरामध्ये खरं तर हा व्यक्ती नगर शहरातला नाही, बाहेरून पोट भरण्यासाठी आलेला आहे आणि त्या फक्त इथं नगर शहरामध्ये ब्लॅकमेलिंगचे कामं करायचे आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यांना अर्ज भानगडी करून त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून नगर शहरामध्ये या अध्यक्षाच्या माध्यमातून चाललेलं आहे. खरं तर याच्या संपूर्ण घटनेच्या मागे हे बाळासाहेब थोरात हेच आहेत. खरं तर नगर शहरामध्ये ज्या पद्धतीनं राज्यामध्ये काँग्रेस संपवण्याचं काम अध्यक्ष असताना बाळासाहेब थोरातांनी केलं त्याचाच विडा नगर शहराची काँग्रेस संपवण्याचं काम खरं तर बाळासाहेब थोरात हे याच्या माध्यमातून करत आहेत. त्यांच्या मेंदूची खरं तर तपासणी करण्याचं गरज या निमित्तानं नगरकर म्हणत आहेत. खरं तर ज्या पद्धतीनं बाळासाहेब थोरात ज्येष्ठ राजकारणामध्ये ज्येष्ठ होत आहेत त्या पद्धतीनं त्यांची मतीही भ्रष्ट होत चालली की काय असा प्रश्न नगरकरांना पडलेला आहे. हा दोघांची काँग्रेस अध्यक्ष आणि बाळासाहेब थोरातांची या मेंदूची तपासणी खरं तर त्यांनी करून घ्यावी अल्पदा.